नमस्कार, मी पौर्णिमा शिरीषकर. आपण एका उद्योगिणीलाच भेटणार आहोत आणि तिचं नाव आहे सोनाली बाने. तिचा जो ब्रँड आहे पैठण्यांमध्ये, तर नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने ती काम करते, तर आपण आज प्रत्यक्षात तिच्या शब्दातूनच ऐकूयात. नमस्कार ताई. पैठणीचं ब्रँड आहे नाविन्याज हँडलूम. आमचं कंपनी नेम आहे पार्वती पैठणी. आजी आजोबांपासून पिढी जात आमचा हा असलेला व्यवसाय थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हा आपण आणतो आहोत. परळमध्ये आपला स्वतःचा स्टुडिओ आहे आणि जिथे आपण पैठणीपासून या विविध वस्तू केलेल्या आहेत, जसं फोटो फ्रेम आहे, त्याच्यानंतर हे असे सुंदर असे क्लचेस आहेत, आपल्याकडे ज्वेलरी बॉक्स आहे, त्याच्यानंतर अशा पर्सेस आहेत, आणि त्याचबरोबर कॉटन पैठणी हा एक नवीन असलेला प्रकारसुद्धा आपण महिलांसाठी घेऊन आलेलो आहोत. पैठणी म्हटलं की साडी हे एकच समीकरण आपल्यासमोर असतं, पण या माध्यमातून आपण ज्या वर्किंग वुमेन्स आहोत आणि एखाद्या कार्यक्रमाला आपल्याला झटपट तयार होऊन जायचं असेल, तर एखादा साधासा कुर्ता जरी घातला आणि त्याच्यावर हे सुंदर दुपट्टा जरी घेतला, तरी पण तो खूपच छान दिसून येतो. आणि पैठणी आहे त्याच्यामुळे तो छानच खुलून येतो आपल्या महिलांवरती. आणि त्याचप्रमाणे आपण वेगवेगळे ड्रेस मटेरियलसुद्धा तयार करतो. हा मल्टी कलरमध्ये आहे. एकूण 8 रंग असलेला हा पैठणीचा ड्रेस मटेरियल आहे, ज्याच्यामध्ये ह्या अशा मोराच्या कुंड्या असतात की त्या आपण खाली दामन किंवा वरतीसुद्धा नेक पीसला आपण लावू शकतो. आणि खरी पैठणी ओळखायची कशी, तर जेव्हा तुम्ही हा पीस मागे करता तर तेव्हा तुम्हाला सेम डिझाईन हे मागेसुद्धा दिसतं. कुठेही धागे कटिंग केलेले नाही आहेत, याचा अर्थ हे हँडलूमवरचं रिअल असं ड्रेस मटेरियल ओळखण्याची पद्धत आहे. आणि आज खास करून या माध्यमातून मला तुम्हा सगळ्या महिलांना आवाहन करायचं आहे, ज्या महिलांना घरी बसून रिसेलिंग करायचं असेल त्या महिला आपल्याला जॉईंट होऊ शकतात. आणि ह्या संदर्भात आपण सगळी त्यांना माहिती देतो आणि त्या माहितीबरोबरच सेलिंग कसं करायचं याचंही आपण त्यांना शिक्षण देतो, जेणेकरून घरी बसल्या ते हे काम नक्कीच करू शकतात. खूप खूप छान. आणि पैठणी साडी न ठेवता त्या पैठणीपासून अनेक तुम्ही वस्तू तयार इथे केल्यात, तर आत्तापर्यंत तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, म्हणजे कसा प्रतिसाद ह्या वस्तूंना मिळालेला आहे? मला पैठणी साड्यांपेक्षा ह्या वस्तूंमध्ये जास्त रिस्पॉन्स आलेला आहे, कारण घेणारे जे बायर्स आहेत ते आवर्जून सांगतात की हे मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे खूप युनिक असे प्रोडक्ट्स आहेत की जे आपल्याला तयार करून मिळतात, जेणेकरून आपले फिजिकली चॅलेंज एडल्ट जे आपले NGO आहे तिथल्या काही पालकांना आपण ह्या कामांमध्ये इन्वॉल्व्ह केलेलं आहे. आणि म्हणूनच पैठणी ज्वेलरी बॉक्ससारखे असे वेगळे युनिक प्रोडक्ट्स आपल्या ह्या नाविन्याज हँडलूममध्ये आहे. खूपच म्हणजे पैठणीचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळालेच, पण पैठणीपासून आपण अशा अनेक वस्तू तयार करू शकतो हे मला वाटतं नाविन्यामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे फिजिकल चॅलेंजेस मुलं आहेत त्यांच्या पॅरेंट्सला आज तुमच्या माध्यमातून व्यवसाय करण्याची संधी मिळते, तर त्याचं खूप खूप कौतुक करा असं वाटतं. आणि तुमच्या भावी वाटचालीला तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू ताई.